तर इथे आपली मस्त हिरवीगार आंबट गोड चवीची कडकडीत जिऱ्याची फोडणी घातलेली उपवासाची चटणी बनून तयार झाली आहे. त्याचबरोबर मी उपवासाची इन्स्टंट आंबोळी देखील सर्व केली आहे. तर तुम्ही इथे बघू शकाल मस्त जाळीदार बनून तयार होतात, तितक्या सुपर सॉफ्ट आणि फ्लफी होतात. रंग तर अगदी सुरेख आला आहे. पीठ आंबवण्याची झंझट न करता अगदी इन्स्टंटली आपण ह्या आंबोळ्या बनवणार आहोत. तर ही आंबोळी करायलाही सोपी आणि पचायलाही तितकीच हलकी फुलकी असते. नमस्कार, प्रतीक्षाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत. तर आज आपण बघतोय उपवासाची चटणी आणि त्याचबरोबर झटपट तयार होणारे उपवासाची आंबोळी कशी करायची ते. तर एक वाटी भगर घेतली, याला वराई देखील म्हटलं जातं. आता ही भगर आपल्याला 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. यातलं सर्व पाणी मी धुवून निथळून घेतलं. त्यानंतर भगर बुडेल इतपत यात पाणी घालून साधारण कमीत कमी अर्ध्या तासासाठी आपल्याला ही भगर भिजत ठेवायची आहे. 2 चमचे साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता. भिजल्यानंतर साधारण हा अर्धी वाटी व्हायला हवा, एवढं लक्षात ठेवायचं आहे माप. तर ज्या वाटेने मी भगर मोजली होती त्याच वाटेने इथे साबुदाणा देखील मोजून घेते. भगर भिजत आहे तोपर्यंत चटणी बनवायला घेऊया. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतात, अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये तोडून घातल्या. अर्धा तास आमचा किसलेला आलं घेतलं आहे. भरपूर सारी हिरवी कोथिंबीर घालायची आहे. लगेचच चवीनुसार मीठ घालून घेतलं. आता झाकण लावून यात पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर इथे वाटण तयार झालं आहे. बघू शकता कशाप्रकारे वाटून घेतलं आहे. अर्धी वाटी आंबटसर दही घातलं. दह्याच्या चवीनुसार 2 चमचे यात मी साखर घातली. आता झाकण लावून पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर साधारण वाटल्यानंतर इथे हे मिश्रण असं तयार होतं. तर ही चटणी मी पातळसरच ठेवत आहे. तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर यात तुम्ही ओलं नारळ देखील वाटून घालू शकता. तर एका वाटीमध्ये काढून घेतलं. आता यावर लगेचच आपण कडकडीत जिऱ्याची फोडणी घालून घेऊया. 1 चमचा तेल गरम केलं. त्यात 1 टीस्पून जिरं घालायचं आहे. जिरं तेलावरती छान फुलू द्यायचं आहे आणि कडकडीत तेल गरम व्हायला हवं. आता फोडणी आपली इथे तयार झाली आहे. गॅस मी बंद केला. आता ही कडकडीत जिऱ्याची फोडणी आपल्याला बनवलेल्या चटणीवर घालून घ्यायची आहे. साधी सोपी झटपट तयार होणारी उपवासाची चटणी बनून तयार झाली आहे. त्याचबरोबर आता इथे भगर देखील चांगल्या प्रकारे भिजल्या गेली आहे. यातलं सर्व पाणी मी निथळून घेतलं. आता थोडी थोडी करत मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. पाणी न घालताच ही मी वाटून घेते. पण वाटताना जर खूपच कोरडी झाली ही भगर तर 1 ते 2 चमचाभर पाणी तुम्ही घालू शकता. तर इथे बघू शकाल कशाप्रकारे भगर मी वाटून घेतली आहे. मस्त बारीकसर वाटायची आहे. आता सोबतच भिजवलेला साबुदाणा आणि उरलेली भगर देखील आपण एकत्रित वाटून घेणार आहोत. साबुदाणा अगदी सहजपणे वाटला जात नाही, त्यामुळे मी देखील 3 चमचे पाणी यात घालून वाटून घेतलंय. तर मस्त वाटलं गेलंय. तुम्ही देखील आवश्यकतेनुसार पाणी घालून हे मिश्रण वाटून घेऊ शकता. आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकाल परफेक्ट आहे. मिक्सिंग बाउलमध्ये हे देखील काढून घेऊया. हे बॅटर आपण न आंबवता इन्स्टंट बनवणार आहोत. तर त्याकरिता यात आपल्याला दही लागेल. तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलं आहे, ते घातलं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. दही आणि मीठ बॅटरमध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं एकत्र होईल. आता इन्स्टंट फर्मेंटेशनसाठी यात आपण इनो घालणार आहोत, याला फ्रूट सॉल्ट देखील म्हणतात. तर मी इथे हे इनो लेमन फ्लेवरचं घेतलं आहे. उपवासासाठी बनवतो आहे त्यामुळे दुसरा कुठलाही फ्लेवर वापरायचा नाही. शक्यतो उपवास जरी नसेल तरी लेमनच फ्लेवर घ्यावं, याने चव छान येते आणि कळत देखील नाही यात इनो घातलंय म्हणून. तर एवढ्या बॅटरसाठी 1 पॅकेट इनो वापरलं. बॅटरनुसार तुम्ही इनो कमी जास्त करू शकता किंवा इनो व्यतिरिक्त तुम्ही 1/2 चमचा खाण्याचा सोडा घातला तरीही चालेल. पण इनोने रिझल्ट छान भेटतो. इनोमुळे आंबोळीला छान जाळी पडते, सोड्यामुळे इतकी पडत नाही. 1 मिनिटभर बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे इनो बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर इथे बनवून तयार झालं आहे. खूप पातळी नाही आहे आणि अतिघट्टही नाही आहे, मीडियम कन्सिस्टन्सी आहे. आता लगेचच आंबोळी करायला घेऊया. तवा छान तेल लावून गरम करून घेतला. वाफ निघत आहे, बघू शकाल. आता गॅस एकदम लो करायचा आणि 2 पळ्या इथे मी मिश्रण घालून घेते तव्यावरती. अगदी हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे. आता या आंबोळीवर बबल्स यायला सुरुवात होईल. ते बबल्स फुटू लागले की मस्त आंबोळीला जाळी पडेल. आता कडेने थोडंसं तेल सोडून झाकण ठेवायचं आहे मिनिटभरासाठी. आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवू शकता. आता थोड्या वेळात झाकण काढून घेतलं. कडेने सोनेरी रंग दिसत आहे, याचा अर्थ खालच्या बाजूने आंबोळी छान भाजली गेली आहे. तर एकाच बाजूने आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. आता काढून घेऊया आणि बाकीच्या मिश्रणाचे देखील अशाच प्रकारे आंबोळी आपल्याला बनवून घ्यायची आहे.
मस्त जाळीदार मऊ आणि लुसलुशीत अशी उपवासाची आंबोळी बनून तयार आहे। खालच्या बाजूने देखील रंग सुरेख आला आहे, अगदी कुरकुरीत खरपूस भाजला गेली आहे। गरमागरम आंबोळी सर्व्ह करायला घेते। उपवासासाठी परफेक्ट रेसिपी आहे, पचायला एकदम हलकी फुलकी आणि बनवायला केवढी सोपी आहे तर तुम्ही पाहिलंच आहे। त्यातले त्यात उपवासाच्या वेळेला पोटभरणीसाठी उत्तम पदार्थ आहे। नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून सांगायला मला विसरू नका। तसेच रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।